नमस्कार मंडळी. अतिशय महत्त्वाच्या आणि उपयुक्त अशा काही 35 किचन टिप्स आज आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये टिप नंबर 1, वजन कमी करायचे असेल तर जास्तीत जास्त काकडी खाण्यावर भर द्यावा, त्यामुळे पोट भरतं आणि वजनही वाढत नाही. टिप नंबर 2, काकडी खाल्ल्याने पाण्याची तहान भागली जाते. काकडीमध्ये 90% इतकं पाणी जास्त असतं. टिप नंबर 3, काकडीच्या सेवनाने शरीरातील विषारी द्रव बाहेर पडून शरीर शुद्ध होते, तसेच मुतखड्यावरही काकडी खूप गुणकारी आहे. टिप नंबर 4, काकडी खिसून चेहऱ्यावर लावल्यास सूर्याच्या किरणामुळे चेहऱ्यावर आलेला काळेपणा जातो. टिप नंबर 5, काकडीमधील अ ब क जीवनसत्वामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. टिप नंबर 6, लिंबू वापरल्यानंतर ज्या शिल्लक राहतात त्या ज्या साली शिल्लक राहतात त्या फेकून न देता एका डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा आणि त्या साठवलेल्या साल्यांना मीठ लावून त्याने तांब्या पितळीची भांडी घासली तर भांड्यांना छान चकाकी येते. टिप नंबर 7, बरेच वेळा खिचडी भांड्याच्या तळाशी लागते, अशावेळी परातीमध्ये पाणी घेऊन लगेचच ते भांडं परातीमध्ये ठेवावं, म्हणजे चिकटलेला भाग लगेचच निघून येतो. टिप नंबर 8, बाजारातून रवा आणल्यावर तो लालसर होईपर्यंत भाजावा आणि डब्यामध्ये भरून ठेवावा, म्हणजे त्यात किडे होत नाहीत. टिप नंबर 9, ताकामध्ये साखर आणि काळी मिरी टाकून पिल्यास पित्ताचा त्रास कमी होतो. टिप नंबर 10, रिकाम्या पोटी ताक पिल्याने पोटदुखी कमी होते. टिप नंबर 11, थोडे जायफळ पूड ताकामध्ये टाकून पिल्यास डोकेदुखी कमी होते. टिप नंबर 12, ताकामध्ये गूळ टाकून पिल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते. टिप नंबर 13, ताकामध्ये ओवा टाकून पिल्यास पोटातील जंत मरून जातात. टिप नंबर 14, दह्याचे पाणी अथवा ताकाचे गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते. टिप नंबर 15, वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकामध्ये मीठ टाकून प्यावे. टिप नंबर 16, उभे राहून पाणी कधीही पिऊ नये. टिप नंबर 17, ताक पिल्याने लठ्ठपणा कमी होतो. टिप नंबर 18, कोमल त्वचेसाठी 2 चमचे दूध किंवा साईमध्ये लिंबाचे किंवा लिंबू मिसळून त्याला चेहऱ्यावर लावावे आणि 10 ते 15 मिनिटांनी चेहरा धुवावा, त्यामुळे त्वचा कोमल व तजेलदार बनते किंवा दिसते. टिप नंबर 19, चेहऱ्यावर लिंबाचा रस लावल्याने त्वचेची पीएच लेवल संतुलित राहते. लिंबाच्या रसाने काही वेळा मसाज केल्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. टिप नंबर 20, लिंबाच्या रसात काकडीचा रस मिसळून 10 ते 15 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावला तर चेहऱ्यावरील टवटवीतपणा कायम राहतो. टिप नंबर 21, चेहऱ्यासाठी दूध हे नैसर्गिक ब्लीच आहे. कच्चे दूध लावल्याने त्वचेवरील सुरकुत्या व डाग नाहीसे होतात. टिप नंबर 22, प्लॅस्टिक भांड्यावरील कप बशावरील डाग घालवण्यासाठी ब्लिचिंग पावडरचे पाणी घेऊन त्यात घालून ठेवावे, त्याच पाण्याने थोडे घासून नंतर स्वच्छ धुवावेत. टिप नंबर 23, पापड लोणचे मुगवडी बनविताना हिंगाचा वापर करावा, त्यामुळे पदार्थ टिकाऊ होतो. टिप नंबर 24, जाम जेली बनविण्यापूर्वी भांड्याला आतून थोडेसे लोणी लावावे किंवा तूप लावून घ्यावे, म्हणजे करपण्याची भीती राहत नाही. टिप नंबर 25, पालेभाजी करताना हिरवीच राहण्यासाठी फोडणीनंतर भाजी सोडल्यावर चिमूटभर खाण्याचा सोडा घालावा. टिप नंबर 26, किडनी स्टोनपासून कायमची दूर राहण्यासाठी टरबुजाचे नियमित सेवन करावे. टिप नंबर 27, जास्त टोमॅटो पिकले असतील तर थोडा वेळ बर्फाच्या पाण्यामध्ये टाका, त्याने टोमॅटो आपोआप कडक होतील. टिप नंबर 28, हरभऱ्याची डाळ दळण्यापूर्वी थोडी भाजून घ्यावी, म्हणजे त्यापासून बनवलेला कोणताही पदार्थ बादत नाही आणि पचायलाही हलका होतो. टिप नंबर 29, कोबीची भाजी शिजवताना त्यात थोडेसे विनेगार किंवा दूध घातले तर भाजीचा शुभ रंग कायम राहतो. टिप नंबर 30, खीरमध्ये जायफळ पावडर घालायचे असल्यास खीर तयार झाल्यावर गॅस बंद करून मग जायफळ पावडर घालावी, आधी घातल्यास खीर फाटून जाते किंवा फाटते. टिप नंबर 31, सुक्या खोबऱ्याच्या वाट्या अशाच ठेवल्या तर त्यांना काळी बुरशी येऊन ते खराब होतात, म्हणून सुके खोबरे नेहमी तूरडाळीमध्ये खोवून ठेवावे किंवा खुपसून ठेवावे. टिप नंबर 32, आपला स्वयंपाकघरामध्ये अशा ठिकाणी तवा ठेवा की तो बाहेरून येणाऱ्यांना दिसणार नाही. टिप नंबर 33,
टोमॅटो जास्त असतील तर थोडा वेळ बर्फाच्या पाण्यामध्ये टाका टोमॅटो, जेणेकरून ते आपोआपच कडक होतील. टिप नंबर 34, घरामध्ये चिंचेची गोड चटणी करून फ्रीजमध्ये स्टोअर करा, म्हणजे ढोकळा, पाणीपुरी, समोसे खाताना पटकन घेता येते. त्यात थोडीशी बडीशेप आणि धने घालावे, यामुळे चटणी अप्रतिम लागते. टिप नंबर 35, भाकरीचे पीठ खूप दिवस झाल्यावर भाकरी व्यवस्थित येत नाही, तुटते, अशा वेळी भाकरी बनवताना थोडेसे कोमट पाणी करून भाकरी बनवा. टिप चला तर मग मैत्रिणींनो, या किचन टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद, आभार, थँक्यू.